पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत सोमवारी उसरली बुद्रुक येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून नवीन अंगणवाडी बांधण्यात येणार आहे तसेच जिल्हा परिषदच्या शाळेची दुरुस्ती ही या निधीमधून करण्यात येणार आहे या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले ग्रामीण भागात शिक्षणापासून गरीब विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून वर्षभर श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने विविध शैक्षणिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वसा आमदार प्रशांत ठाकूर पुढे चालवत आहेत असं मत व्यक्त करत असताना तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी पुढे सांगितले जिल्हा नियोजनाच्या निधीमधून साडेबारा लाख रुपयांची विकास कामाचे भूमिपूजन आज माझ्या हस्ते होते याचा आनंद मला आहे या भूमिपूजन सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील माजी सरपंच नितीन काठवले माजी सरपंच संभाजी वारदे माजी सरपंच अनिल निंबाळकर माजी उपसरपंच पंकज वारदे ग्रामपंचायत सदस्य प्रितेश डांगरकर मचिंद्र ठाकूर किरण डांगरकर पोलीस पाटील उसरली दीपक पाटील बाळाराम पाटील वसंत काठावले दसरथ डांगरकर गानू डांगरकर पांडुरंग काठवले गुलाब डांगरकर जयवंत पाटील प्रदीप दळवी अंगणवाडी सेविका रंजना गोलाडे कांचन काठवले अंकिता काठवले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते